श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि त्याच अनुषंगाने क्षत्रिय भावसार समाजाचा आराध्य दैवत असलेल्या श्री हिंगुलांबिका देवी मंदिरामध्ये संपूर्णतः जय्यत तयारी करण्यात आली. 7 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होतोय. याच दिवसापासून राज्यातील सर्व मंदिर सुद्धा भाविकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. तब्बल 1.5 वर्षांहून अधिक कालावधीनंतर सदर्श मंदिर खुली करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने मंदिर समिती आणि पुजारी यांच्या वतीनं योग्य ती खबरदारी उपाययोजना घेण्यात येत आहेत. दरम्यान याबाबत पालिका प्रशासनानं हुतात्मा स्मृती मंदिर यामध्ये एक बैठक आयोजित केली होती. यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी आणि पुजाऱ्यांची देखील उपस्थिती होती. भाविकांसाठी काही मार्गदर्शक सूचना देखील जाहीर करण्यात आल्या आणि त्याच पद्धतीनं ऑनलाईन माध्यमातून देवीचं दर्शन भाविकांना घर बसल्या घेता यावं याचं देखील नियोजन करावं आणि मंदिरावरील गर्दीवर मंदिर समिती तसेच पुजाऱ्यांनी नियंत्रण ठेवावं असं देखील या प्रसंगी सांगण्यात आलंय. दरम्यान याच पार्श्वभूमीवर क्षत्रिय भावसार समाजाचे कुलदैवत श्री हिंगुलांबिका देवी मंदिरामध्ये सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्र आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. मंदिरांमध्ये गर्दी वाढू नये म्हणून देवीच्या धार्मिक विधी आणि कार्यक्रम मोजक्याच यजमानांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहेत. सार्वजनिक स्वरूपातील कार्यक्रम बंद ठेवण्यात आले असून देवीची नित्यपूजा, विविध अलंकार पूजा, रूढी आणि परंपरा याप्रमाणे सुरू राहतील अशी माहिती मंदिर समितीचे ट्रस्टी आणि उत्सव अध्यक्ष यांनी दिली आहे. 1 वर्षापासून आपले हे मंदिर सर्व बंद होते. तर शासनाने ज्या वेळेला परवा डिक्लेअर केलेलं आहे की 7 तारखेपासून सर्व मंदिरे खुले होणार, तर सर्वप्रथम मी शासनाचे आभार मानतो की आमच्या सर्व देवीभक्तामध्ये एक उत्साह निर्माण केले त्याने की मंदिर उघडून तुम्ही सर्व भाविकांना दर्शन देऊ शकता. तर ह्याच्यामध्ये जे शासनाचे नियम आहेत त्याला अधीन राहून आणि आम्ही सर्व प्रकारची व्यवस्था करून सॅनिटायझेशन किंवा येणाऱ्या प्रत्येक भक्तास कंपल्सरी मास्क असल्याशिवाय मंदिर सोडणार नाही. त्याच्यानंतर सोशल डिस्टन्स जे सांगितलेलं आहे त्या सर्व नियमांचं पालन करून आम्ही दर्शनाची व्यवस्था करणार आहे. सर्व देवी देवालय ट्रस्टचे आभार मानतो. 21-22 अध्यक्षपदासाठी उत्सव समिती अध्यक्षपदासाठी माझी नेमणूक केल्याबद्दल तसंच शासनाचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला मंदिर उघडण्याचा. आम्ही सर्व गर्दी आम्ही सगळे आमचे स्वयंसेवक स्वतःहून हाताळणार आहोत आणि सर्वांना मास्क कंपल्सरी, सॅनिटायझेशन वगैरे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सर्वांना दर्शनाचा लाभ देण्यात येईल. तसेच पुरुष आणि महिला यासाठी आम्ही वेगळी लाईन करत आहोत. एक्झिट आणि एंट्री सगळं वेगळं असणार आहे आणि सर्वांना असं एकदम गर्दीने न सोडता 5-5, 10-10 जणांना सोडून दर्शनाचा लाभ घेण्याचं मी सर्वांना विनंती करतो. सध्या तरी भाविकांसाठी मंदिर बंद असल्यानं आबाळ वृद्ध तसेच महिला भाविकांनी मंदिराच्या बाहेरूनच देवीचं दर्शन घेतल्याचे बोलके दृश्य देखील पाहायला मिळाले.